बारह देव वचन तीन में आपली योग्यता पहिले बघा. माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे धन आहे, माझ्याकडे वस्तू आहे, तर ही जी आपल्याकडे जे आहेत ना गोष्टी, हे लक्ष द्या. योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका. कधी कधी काही लोकांना कसं, आता आम्ही पाप, तर आम्ही पाप केले नाही, आम्हाला माहिती आहे पाप आहे, आम्हाला कळत नव्हतं ते आम्ही केले. आता आम्ही कुणाला सांगणार आहे करू ना की असं आहे का, तुम्हाला माहित नाही तिकडे गेल्यावर असं पाप होणार आहे. मार्क मध्ये 42 मध्ये दिले आहे, एखाद्याचा विश्वास आहे ना, त्याला जर तुम्ही पापात पाळत असेल तर परमेश्वराचा तुमचा कोण समुद्र आहे. आपल्या शरीराने देवाचे गौरव झाले पाहिजे. एक मित्र शास्त्र सांगितले पाहिजे, तुमची 70 परमेश्वराचे गौरव झाले पाहिजे, म्हणजे आपली स्वतःची पवित्रता हे शिकवण आपल्याला दिली पाहिजे. आता जर तुम्ही विचार करा, समजा निर्गम 26 वचन, तुमची नम्रता दिसून ये माझ्या जिथे पवित्रता आहे तिकडे कोणतं सुद्धा आपल्या पाप होईल असं कोणत्या प्रश्न तिथे साधन स्वच्छता अभिषिक्तता. आता जर अनेक गोष्टी असतात प्रार्थना जीवन जगणाऱ्या प्रत्येकांना, शिक्षण घेणाऱ्यांना ते शिक्षण शिकवावे लागतं अनेक प्रकार, असं केलं ते असं केलं. आता जर तुम्ही जर आता आपल्या परमेश्वरने आपल्याला कसं सांगितलं की स्वच्छ राहा, पवित्र राहा, एकदम शुद्ध राहा, मनापासून अंतरापासून शरीरापासून स्वच्छ आपलं जीवन पाहिजे, तेव्हा एरणे म्हणून अर्पण केलं जात 12 ते 1 पासून आणि 2:8 मध्ये सांगते की प्रभूचं वचन काय सांगते, प्रभू मध्ये असणाऱ्या दंडात ज्ञान म्हणजे पाप नाही. आपण लोक काय करतो, कधी कधी अनेक विचार, आता प्रभू मध्ये असल्यानंतर तुम्हाला माहिती तुझ्याकडे 12:7 जेव्हा लुसिफर होता त्यावेळेला जागतिक गोष्टी घ्यायचं, त्याने माहिती देवदूताने या गोष्टी मान्य नाही केल्या, नंतर वरून फेकला गेला. आज अनेक गोष्टी आपल्या वाईट गोष्टी करणार किंवा वाईटामध्ये आणणार, पहिलं कोणापासून स्त्रिया नंतर पुरुष पासून, हे पाप जे आहे आज या धरतीवर हे जास्त आहे. म्हणून आपल्यामध्ये जी पवित्रता आहे ती आपल्याला ठेवायची. आता उदाहरण घ्या, एखादा मुलगा तुमचं एंगेजमेंट जर असेल तर त्या एंगेजमेंट झालं का लग्न नाही करायचं, पहिले पाप शरीर वाईट विचाराने वाढवलं जात. म्हणून मत्ते 5:27 वचन दिले, मनातले विचार आला ना वाईट तरी पाप. म्हणजे आमचं शरीर जिवंत देवाला येते म्हणून अर्पण चालत, आपलं शरीर अंतर 12 हे आपल्याला भरपूर चांगलं मार्गदर्शन करते, किंवा 13 पण आपल्याला मार्गदर्शन करते की अनुकरण कशा प्रकारे करावं. तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिणामानुसार मर्यादेने स्वतःला मान बघा. विश्वासानुसार स्वतःला मर्यादेनेच मी जर तुम्हाला भविष्यवाणी दिली किंवा चांगली शिकवण दिलं किंवा तुम्हाला मी चांगलं सांगितलं, तुम्ही जर हे ऐकलं नाही तर तुम्ही पाप करता, कारण मला सांगणारा कोण आहे, परमेश्वर. मी कशाला तुम्हाला सांगू माझं येणं जेणं काय आहे तुमच्या सांगत, पण मला जेव्हा प्रभूने शिकवायला जे सांगितलं ते शिक्षण मी देत आहे,
आणि तुम्ही जर ते शिक्षणाचा अपमान केला तर वचनच आपल्याला बाईबलमध्ये सांगितलं देवाला उलटून बोलणारा म्हणजे आपण शिक्षणाकडे पहिलं लक्ष पुरवायचं आणि ते शिक्षण तुम्ही जर घेत असतील तुम्हाला त्याच्यातून भरपूर गोष्टी शिकाव्या मिळणार आहेत. एक शरीर असून बरोबर त्या सर्व शरीराचे कार्य एकच नाही. आता शरीर आहे अवयव पुष्कळ आहे. डोळ्याचे तुमचं पाप वेगळं आहे, कानाचं आहे, तोंडाचं आहे, अख्ख्या अवयवाला कोणतीतरी पाप. ती पाप जर शरीरात आहेत हे जर पाप तुम्ही काढलं नाही, कबूल नाही केलं तर पाप तुमच्या जोडीच्या मागे राहतंय आणि ते वाढवेल पण कमी नाही करेल, अख्ख्या शरीराला खाऊन टाक. म्हणून बघा ते बोट दुखायला तर आपलं शरीर दुख म्हणजे ते अवयवाला बस तसं प्रकारे आहे. एक टेन्शन असल्यावर आपलं शरीर बघतो म्हणून शिक्षण घेणं गरजेचं. आता आपण पुष्कळ जण असून आपण एकमेकांचे काय शरीर आहे ना. तिसऱ्या 4:25 वचनामध्ये दिले आपण एकमेकांचे अवयव आहे. आपण पुष्कळ आहे पण शरीर एक आहे. मी जर खाली वेळ बोला तर तुम्ही पण आलेली असत कारण एकदा सामान झाले. मग इपीसी क्लास मध्ये 4:25-26 आम्हाला गाडावर पाप नाही करायचं. 25 कसे ते आम्ही एकमेकांचे अवयव आहे. आता रोम क्लास 11 जर तुम्ही 17 जर वचन वाचायला सुरुवात केली बघा त्याच्यामध्ये कसं झाड आपल्याला मूळ काय दिली झाड आहे कांदे आहे. 13 जर वाचलं तर तुम्हाला मस्त शिक्षण द्यायला मिळाले 13 की कशा प्रकारे आपल्याला अनुभूती दिली. आता अख्खं झाड आहे पण मुळावर झाड आहे. मूळ म्हणजे शरीरात तुमचे गुण जर चांगले असले तर अख्खं शरीर त्या गुणावर म्हणजे मुळावर मेन आहे. गुण आपल्याला जे चांगले दिले ते घेतलं तर आपलं शरीर घेईल. बघा पुढे सांग शिकवणाऱ्या अशी व्यक्तीची लोकांची स्तुती जाते. म्हणून लोकांना
आजच्या काळात कठीण आहे सांगतो मी अशी प्रकारे सर्व्हिस पर्सन दिले लोकांना जाऊन ऐकायला तरी पण ते समजणार कारण जगपर्यंत देवाचं बोध बसत नाही तत्पर्यंत ते समजू शकत म्हणून त्यांना बदलणं आपलं कर्तव्य आहे परंतु ते बदलत नसेल ते आपलं कर्तव्य म्हणजे त्यांचं कर्तव्य वचन सुळा कळीनेची पहिली मूळ पवित्र ठरल्यास कुळाही तसाच ठरेल आणि मूळ जर पवित्र तर पात्रही पवित्र ठरेल आता मी जर घडवले कारण 15 ते मध्ये बघा तुम्ही प्रभू येशूने आपल्याला शिक्षण दिले हा आता मूळ मी आहे म्हणजे सार माझ्याद्वारे तुम्हाला सगळ्यांना शिकवतो मार्गदर्शन मीच मुळापासून मी तुम्हाला माझं कार्य जर कसं आहे का नाही शिकवतो तर खांद्या पण तसंच मूळच बरोबर नाही तर खांदा काय तर दोन महिन्याची जर नोकरी करायला लागलो तर मुळांना खांद्याचं होणार तर ते मुळावाला माणसातूनच सुरुवात होते मुळातूनच झाडाला खांदे झाड तयार होते झाड तयार झाल्यावर खांद्यावर उत्पन्न होतात वचन 17 आकाशात काही पांढऱ्या तोडून टाकण्यात आल्या आणि क्रांतीचे इथून बसता त्याच्या जागी कलम रूपी लागला केल्यास व चैतन्याचे पौष्टिक मुळाचा भागीदार झाल्यास वचन 18 तर त्या प्रांत्याहून ही मोठा आहे अशी बाराही बाई लोक हालिया काय सांगते खांद्यापेक्षा मोठा आहे बडाई नाही मारत आता आम्ही सांगणार तुमच्यापेक्षा मोठ आता काही लोक आम्हाला सगळे दाबून चालले का तोडणे प्रवेश त्यांना उलट बोलणार नाही तर तोडणे उघड आता पेत्राला परमेश्वर निवडलं ते 16-18 पासून तो 23 वचनामध्ये प्रभूला शिकवायला लागले प्रभूने त्याला माणसाचा दृष्टिकोन बोलतो तुझे विचार बरोबर तसंच आहे जे शिकवण दिले तुम्हाला ते शिक्षण तुम्ही घेतील तर ते शिक्षण घेणाऱ्याला त्याचा आशीर्वाद आणि ते घेत नसेल तर त्याला आशीर्वाद मार्शिन तर हे लक्षात ठेव की तू कुणाला आधार दिलेला नाही तर कुणाने तुला आधार दिलेला हल्लिया आता तुम्ही मला घडवलं नाही 1:15-16 कसं सांगते मुळाने तुला आधार दिलेला आहे आता आम्ही तुम्हाला आधार देतो तुम्ही मला आधार देत नाही सत्य बोलायचं सांगितलं लोकेश पुस्तके तुम्ही मला निवडलं नाही मी तुम्हाला निवडले तुम्ही जाऊन फळ द्यावे तुमची फळ टिकावी ना आता तुम्ही जर आम्ही तुम्हाला घडवतो किंवा मार्गदर्शन करतो मग तुम्ही शिकायचं आहे की मला तुमची गरज आता मी सांगतो ना तुमची मला गरज नाही तुम्ही शिकले नाही तर माझा फायदा काय तसं प्रभू येशूने पण माझ्या पण त्याला मी पाट्याप्रमाणे काढून टाकतो हा आपण जर कार्य पूर्ण नाही केलं तर आपल्याला पण प्रभू येशू त्याच परिस्थितीत वचन 19 मग तू म्हणशील की माझे कलम लावावे म्हणून पान काढून टाकण्यात आले कसे ते माझे कलम लावावे म्हणून पांड्याचे आहे त्या ओढून टाकल्या जातात आता परमेश्वराचं कार्य आता मला आहे आता मी आहे मी विचार करेल काय मला आता दुसऱ्या लोकांना म्हणून मी याचे कलम म्हणून एखाद्या माणसाला घडवू त्यांना घडवू त्यांना घडवू आणि फांद्याचे आहे त्या मग तुम्ही काम नाही केलं अशी परिस्थिती त्या काळामध्ये सतत पौलाने केली वचन 20 बरे अविश्वासामुळे त्या तडून टाकण्यात आल्या आणि विश्वासाने तिला स्थिरतारी अहंकार बाळगू नको भीती बाळा मग आता आपल्याला शिकायचं विश्वासाने काय गोष्टी आहेत नाही का पण त्यांचा अहंकार बाळगू नको तर काय बाळ अहंकार बाळगू नको तर काय बाळगायला सांगितलं भीती बाळ भीती बाळ आता आमची भीती जर तुम्हाला नसेल तर अहंकार माझ्यासारखं कोण नाही मला सगळं कळते मला ही कळते छोट्याशा गोष्टी कळायला तर सगळं कळलं असं नाही परमेश्वरला सगळं कळत पण परमेश्वर आपल्याला सांगत नाही की मला सगळं कळते आपण लोक जास्त हा विचार करतो की मी अधिकार मला येते नाही तर मला सगळं
देवापर्यंत पोहोचत नसेल तर त्याचा फायदा काय? म्हणून प्रभूचं वचन नेहमी आत्मसात करणं गरजेचं आहे. वचन 21, कारण जर देवाने सुराच्या कान राखले नाही तर तो तुलाही राखणार नाही. आता देवाने मुळाच्या कांद्यात राखल्या नाही आपली जीवनामध्ये. आता मुळाच्या फांद्या मेन महत्व आहे. आता मुळाने पकडलं तर फांदे, आता मूळ जर पकडलं असेल तर फांद्याला ताकद नाही, पूर्ण झाड बनतो. बायबल स्पष्ट सांगते, जे झाड चांगलं त्या झाडात फळ आपल्याला मिळायला पाहिजे. वाईट झाडाला चांगलं फळ येणं कठीण. आज जर तुम्ही विचार केला, चांगलं फळ आपल्याला भेटलं पाहिजे तर आपल्याला प्रभू येशूच्या द्वारे एक जीवन भेटेल आणि त्यानंतर एक आपल्याला त्याचे अनुभव भेटेल. आता मी जर देवाच्या नियम पाळलं नाही तर मला पण फेकून टाकलं. परमेश्वरचं वचन नुसतंच आहे, आपण प्रभू मध्ये नाही राहणार, देवाकडून देव दिले नाही त्याच्यामध्ये नाही राहणार, फाट्याप्रमाणे काम. आता मी प्रभू मध्ये, प्रभू माझ्यामध्ये, 15:4-5 वचन दिलं मी तुम्हाला करू, तुम्ही माझ्या तयारी तुमच्यामध्ये. आपल्याला शिकायला पाहिजे. आता जसं आपल्याला शिक्षण मिळालं, आपण शिकवतो बरं, तसं ते शिक्षण घेतलं तर प्रभू येशू आपल्या जवळ, नाहीतर आपल्याला प्रभूचा अनुभव येणार नाही.